की जे राजकारण चाललंय राज्यामध्ये ते लोकशाहीला घातक आहे, लोकशाही यातून टिकणार नाही, यामुळं राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांना पर्यायानं समोर आलं पाहिजे आणि हे सगळं दूर केलं पाहिजे तर लोकशाही टिकेल, असं टीका केली सरकारवर. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसनं काँग्रेस सत्तेत आली की लोकशाही टिकली, आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं काँग्रेस सत्तेतनं बाजूला गेली की लोकशाहीचा धोका, लोकशाही घातक आहे, म्हणजे लोकशाहीला त्रास झाला. राजे साहेबांना मला नम्रपणानं सांगायचं आहे की तुम्हाला तुमच्या पुरतं दिसतंय, हे लोकशाही मार्गानेच बहुमत सिद्ध केले ना ह्या सरकारनं विधानसभेमध्ये, लोकशाही मार्गाने सभापती निवड केली ना विधानसभेमध्ये, विधान परिषदेचे आपण माननीय माजी सभापती होतात, ह्या लोकशाही मार्गानेच आम्ही चाललेलो आहोत. बहुमताचा आदर लोकशाहीमध्ये केला पाहिजे, बहुमताला लोकशाहीमध्ये महत्त्व आहे. त्यामुळं राजेसाहेबांना एवढीच खंत आता आहे की त्यांचा पक्ष हा सत्तेमध्ये नाही आणि त्यांचा पक्ष सत्तेतनं बाहेर असल्यामुळं मागं एकदा मी म्हणलं होतं की ह्यांना सत्तेशिवाय राहता येत नाही, विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना. त्यामुळं सत्तेविना ते तळमळत आहेत, पण त्यांचीही तळमळ हेच 2.5 वर्ष नाहीत तर पुढची किमान 10-15 वर्ष तरी त्यांना असंच तळमळत सत्तेविना राहावं लागेल. दिवाळी दिवशी मी चांगलं बोलतो, ह्याच्यापेक्षा त्यांना काही जास्त बोलत नाही.